शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. रुग्ण पळवणाऱ्या डॉक्टरांच्यावर कारवाई करावी. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील. वैभव पाटलांची सुहास बाबरांच्यावर गोचरी टीका. विटेच्या ग्रामीण रुग्णालयात जो प्रकार सुरू आहे तो चुकीचा आहे. जे डॉक्टर व्यवस्थित काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका करताना कानातला खडा काढायला पैसे दिले म्हणून सांगणारे युवा नेते डॉक्टरांना मदत करताय की काय असा उपरोधी सवालही त्यांनी केला. सरकारी दवाखाने बंद पडायची स्थिती आलेली असताना विट्यात डॉक्टर ज्या पद्धतीनं वागतायत ते योग्य नाही. इथून पुढे कुठल्या रुग्णाला त्रास झाला तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू असेही त्यांनी सांगितले. तर चला पाहूया काय म्हणतायत वैभव पाटील. काल वज्रधारी न्यूजला सरकारी दवाखान्याचा आपल्या शासकीय जो रुग्णालय आहे तिथल्या त्या भोंगळ कारभारासंदर्भात बातमी बघायला मिळाल्यानंतर मनाला फार क्लेश झाला. खरं तर ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही गोष्टीचं राजकारण न करता अत्यंत सकारात्मक पद्धतीनं गेले 70-80 दिवस आम्ही आमच्या पद्धतीनं लोकांना कोरोनाच्यातून रिलीफ मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना मदत करणं, ज्यांच्या हातावरती पोट आहे त्यांना त्यांचे गुजराण करण्यासाठी, त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी आपण काय मदत करू शकतो का ह्या हिशोबानं आजपर्यंत आम्ही काम करत होतो. पण गेल्या 60-70 दिवसामध्ये अनेक अशा गोष्टी मनाला क्लेश आणि वाईट वाटण्यासारख्या घडत आलेल्या आहेत. कालची बातमी ज्यावेळी आम्ही बघितली त्यावेळी राहुलं नाही मला, त्यामुळे आज मी या मीडियासमोर येतोय. मी स्वतः या वजीरदारीच्या संपादकांना विनंती केली की मला ह्या गोष्टी संदर्भात थोडंसं बोलायचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करून आज तुमच्यासमोर मी माझी व्यथा या संदर्भातली मांडत आहे. खरं तर काल त्या हल्ली पेशंटच्या संदर्भात जी गोष्ट घडली तर ह्याच्या अगोदर अनेक पेशंटच्या बाबतीत अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत. फक्त कालचे एक उदाहरण आहे की जे मीडियासमोर आलं किंबहुना एक चांगला संपादक त्याला भेटला, त्याने हे चांगल्या पद्धतीने मांडायचा तिथं प्रयत्न केला, त्या व्यक्तीला इथं व्यासपीठ निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला माहीत असेल गेले 5-6 वर्ष झालं प्रहार संघटनेचे आत्ता असणारे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी अनेक वेळा ह्या विषयावरती अत्यंत जागरूकपणे आणि चांगल्या पद्धतीनं तिथल्या अडचणी, तिथं लोकांची होणारी हेळसांड, रुग्णांना दिलेली ट्रीटमेंट, तिथल्या डॉक्टरांचा कारभार आणि वैयक्तिक खाजगी प्रॅक्टिस करत असताना त्यांचा तिथं इंटरेस्ट जो आहे वेस्टेड इंटरेस्ट या संदर्भात अनेक वेळा तिथं भाष्य करायचा प्रयत्न केला. पाठीमागं 3-4 वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहितेने तर शिवाजी चौकामध्ये तहसीलदार ऑफिसजवळ ह्याविषयी एक उपोषणसुद्धा करायचा प्रयत्न केला. परंतु मी म्हणेन की चिमटा कडून सोडून दिलं या पद्धतीनं सगळ्यांनीच ह्या गोष्टीकडे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीसुद्धा त्याच्यात कुठंतरी दोषी आहोत हे मी प्राधिकरणाने या निमित्तानं कबूल करतो. कालच्या विषयामध्ये मी एवढंच नक्की सांगेन की आत्ता ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एका बाजूला ह्या वैद्यकीय क्षेत्रातील जे शासकीय जे सरकारी कर्मचारी आहेत, मग ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ब्रदर्स असतील, सगळी शासकीय यंत्रणा असेल, अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशी एखादी गोष्ट आपल्या समोर आली आणि अशी गोष्ट जर आपल्याला निदर्शनास आली तर नक्कीच मनाला वाईट वाटण्यासारखं गोष्ट घडत असते. काल ज्या 2 डॉक्टरांचं नाव घेतलं की ज्यांनी सातत्यानं येणाऱ्या पेशंटना त्यातल्या त्यात स्त्री रोग तज्ज्ञांच्या बाबतीतला हा विषय आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे डॉक्टर स्वतः विटा शहरामध्ये प्रॅक्टिस करतात, प्रतिथयश डॉक्टर्स आहेत, त्यांनी अशा कुठल्या तर गोष्टीचा उपयोग करून लोकांची अडवणूक करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही या आणि तुम्हाला मी योग्य आणि कमी दरामध्ये काहीतरी व्यवस्था करून देतो, वैद्यकीय तुम्हाला सहाय्य मिळवून देतो वगैरे ह्या गोष्टी ज्या बोलत आहेत त्या अत्यंत लज्जास्पद आहे असं मला वाटतं. एका बाजूला तुम्ही इतकी मोठी पदवी घेता, तुमचं नाव ह्या शहरामध्ये अत्यंत मोठं आहे, तुमची परंपरा जर बघितली तर एक प्रतिथयश चांगलं कुटुंबातले तुम्ही लोक आहात आणि तुम्ही जर अशा किरकोळ गोष्टींमधून स्वतःचं मार्केटिंग करत असाल तर हे सुद्धा अत्यंत चुकीची गोष्ट आहे. शेवटी आपलं कर्तृत्व, आपलं काम आणि आपला प्रामाणिकपणाच आपली ॲडव्हर्टाईज करत असतो.
कुणी ताम्रपट नक्कीच घेऊन आले नसतं, परंतु चांगली सेवा केली आणि प्रामाणिकपणे जर आपण राहिलो तर नक्की तुम्हाला तुमचं कर्तृत्वच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवत असतं. त्यामुळे अशा कुठल्याही किरकोळ गोष्टीमुळं एखाद्या गोर गरिबाला तुम्ही आढळून करून एखाद्या गोर गरिबाला कुठंतरी थांबवून आणि त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही असं कृत्य करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एका बाजूला ह्या शासकीय रुग्णालय बंद पडायची परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या असल्या कर्तृत्वाने खरंच तुम्ही त्याला लवकर लवकर टाळे लावायला लावताय का काय अशी परिस्थिती निर्माण होते. ह्या कोविडच्या ह्या कालावधीमध्ये आत्ता सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी गोरगरीब नागरिकांसाठी एकमेव आधार म्हणजे हे शासकीय रुग्णालय. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या असल्या वागणुकीमुळं जर त्यांना असणारा त्यांचा आधार जर सुटत असेल तर ह्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही आहे. खरं तर हे पाप म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण की एका बाजूला शासन इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यामध्ये ह्या लोकांना रिलीफ देण्यामध्ये आज महात्मा फुले सारखी योजना आज सर्व जनतेला हर एक नागरिकाला मोकळी करून देण्यामध्ये शासन आज भूमिका घेत असताना तिथंच काम करणारे हे शासकीय किंवा मग कंत्राटी असतील नाही कसे जे डॉक्टर्स असतील ते जर असं वागत असतील तर अत्यंत चुकीचं आहे. याच्या संदर्भात सुनील सुतारांनी जो आवाज उठवलाय त्याच्या संदर्भात नक्की आम्ही त्यांना याच्यामध्ये सपोर्ट करू. इथून पुढच्या काळामध्ये कोणताही कसलाही रुग्ण असं जर त्याला अनुभव येत असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देत आहे. मागच्या 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा एक ENT इथले जे डॉक्टर आहेत त्यांच्या रुग्णालयामध्ये इथल्या एका युवक नेत्यांनी कुठल्या तरी एका छोट्या मुलाच्या कानामध्ये दगड केला होता, छोटासा दगड होता. खरं तर त्यांनी फोन केला असता तरी त्या डॉक्टरने तो मोफत आणि काही न करता तर काढून द्यायची गरज होती. तर ह्या महाशयाने असं सांगितलं की तिकडे मी पैसे पे केले किंवा मी त्याचे पैसे दिले म्हणजे तुम्ही यांना मदत करू लागताय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मला त्याच्याबद्दल आजच्या ह्या परिस्थितीमध्ये एकही शब्द त्यांच्याबद्दल मला बोलायचं नव्हतं, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे सत्तेत आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांनी ह्या गोष्टी सुद्धा बारकावर ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत, आम्ही या सत्तेत नाही आहोत, परंतु आम्ही म्हणतोय म्हणून असं न करता किंवा आम्ही याच्यात मागितलं म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं न करता जे योग्य आहे जे बरोबर आहे आणि ज्याच्या जे काम करणं गरजेचं आहे ते तुम्ही नक्की केलं पाहिजे. पाठीमागं आपल्याला माहीत असेल मर्च्युरी जे सेंटर तिकडे आहे म्हणजे मयत झाल्यानंतर शीत ग्रहांचे तिथं जिथं आपण बॉडी ठेवतो तिथली सुद्धा दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात आहे. मागे DPTC मध्ये आदरणीय प्रतिभा पाटील यांनी DPTC मध्ये अर्ज सुद्धा केला होता, तिथं मागणी सुद्धा नोंदवली होती की विटान च्या शासकीय रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये मर्च्युरी सेंटर आहे ते जुनं आहे, तिथल्या जे दोनच जागा आहेत आणि ह्या खानापूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गलाय व्यवसायामध्ये आणि इतर व्यवसायाच्या निमित्तानं देशभर पसरलेले लोक आहेत. त्यांच्या कुटुंबात एखादी दुःखद घटना घडली तर त्या लोकांना इथं येतोपर्यंत त्या सेवाग्रहामध्ये ती बॉडी ठेवणं गरजेचं असतं. अनेक वेळा असा प्रसंग आलेला आहे की इथे तिथं उपलब्ध तर नाही आहे किंवा ते बंद आहे किंवा दुरुस्तीसाठी बंद आहे असं अनेक वेळा इथल्या डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं अनेक वेळा लोकांची हेळसांड होऊन त्या मृतदेह कर्जाला ठेवा किंवा अनेक कुठेतरी भांडवा असे प्रसंग आलेले आहेत. तर त्यावेळी प्रतिभा पाटील यांनी मागणी केली होती की अजून एक नवीन सेंटर जर आपण तिथं दिलं, अजून एक दोन युनिट तिथं जर आपण चालू करून दिली तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम होईल, पण त्याला सुद्धा कुठलाही न्याय त्यावेळी मिळणार नाही आहे. इथून पुढच्या काळामध्ये DPTC मध्ये आम्ही आणखी पुन्हा मागणी करू आणि आता आम्हाला खात्री आहे की आदरणीय पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांना जर ही परिस्थिती आम्ही सांगितली तर नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल किंवा आपल्याला नवीन एखादं मॉर्च्युरी सेंटर तिथं मंजूर होईल. सांगायचा मतदार्थ एवढाच की लोकांना तुम्ही भेटीला धरू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल कोणच ह्याच्यावरती बोलणार नाही, कोण ह्याच्यावरती आवाज उठवणार नाही, कोण ह्यांच्या पाठीमागं उभं राहणार नाही तर ते दिवस आता संपलेले आहेत. आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे याच्यामध्ये भाग घेऊ. पाठीमागं आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की सुनील सुतार यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही नगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यावेळी आदरणीय सदाशिव पाटील आमदार असताना आमच्या कामामध्ये काही चुका होत्या, एखादं काम करत असताना आम्ही एक वेगळ्या भावनेनं करत असेल आणि भावना वेगळी असेल त्याच्या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवला. आम्ही त्या आवाजाचा नेहमी सकारात्मक पद्धतीनंच त्या आवाजाकडे बघितलं. आमच्या चुका असतील किंवा एखादी गोष्ट निदर्शनास आली तर ती क्युअर करण्यामध्ये आणि ती गोष्ट परत न घडण्यामध्ये आम्ही नेहमीच काटेकोर राहिलेलो आहे. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा सर्वांनी सकारात्मक पद्धतीने बघावं आणि त्यांनी उठवलेल्या आवाजामध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत जनसामान्याची भूमिका घेऊन आपण ह्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. आजचा मी जे बोलतोय त्याच्यामध्ये माझा राजकीय द्वेष कुणाबद्दल किंवा कुणाबद्दल काहीतरी सांगायचं म्हणून किंवा उगाच आता मिळाली संधी म्हणून
असं मी बोलत नाही. खरं ते ज्या एक गोष्टी ज्या निदर्शनास आल्या आणि तेवढ्या मनाला क्लेशदायक वाटल्या त्याबद्दल मी या निमित्तानं बोलत आहे. ह्या विषयावरती पुढे जाऊन योग्य पद्धतीनं त्याच्यावरती दाद मागणं आणि योग्य कारवाई झाल्याशिवाय थांबायचं नाही या उद्देशानं आम्ही या गोष्टीमध्ये सामील झालेलो आहोत. या विषयामध्ये ज्या डॉक्टर दोषी आहेत त्यांच्यावरती योग्य आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या निमित्तानं मी मागणी करतो आणि त्या मागणीचा पाठपुरावा देखील मी याच्या निमित्तानं करणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा.